मोरक्या चित्रपट पूर्ण केला आणि तो आपण राष्ट्रीय पुरस्कारांसाठी समाविष्ट केला, सबमिट केला. घोषणा झाली राष्ट्रीय पुरस्कारांची, तीन पुरस्कारांची वर्णी लागली, आपल्याला तीन पुरस्कार मिळाले. राष्ट्रपती पुरस्कार हा भारतातला सर्वोच्च पुरस्कार पहिल्याच सिनेमाला आमच्या टीमला मिळाला. खूप आनंद झाला, आनंदी होतो. आणि चित्रपट बघितल्यानंतर तिकडे प्रेस कॉन्फरन्समध्ये शेखर कपूर खूप सुंदर बोलले चित्रपटाबद्दल, की हा सिनेमा देशाबद्दल, देशाच्या सगळ्या मानवी संवेदनेबद्दल बोलतो, इतिहासाबद्दल बोलतो, इंडियाबद्दल बोलतो. हा काही सहज दिसतोय असा हा सिनेमा नाही आहे, तो खूप खोल रुंद लांबरुंद असा सिनेमा आहे. हे ॲप्रिशिएशन मिळालं, खूप आनंद झाला सगळ्यांना. पहिला सिनेमा असलेले जवळपास आमच्यामध्ये 90% लोक आहेत, आणि पहिल्या सिनेमाला हे असं ॲप्रिशिएशन मिळणं, देशातला सर्वोच्च सन्मान मिळणं आनंदाची गोष्ट होती. पुढे मग राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार घ्यायला आम्ही दिल्लीला गेलो. आणि तिथे मग असं समजलं की प्रोटोकॉलमुळे, राष्ट्रपतींच्या एक तासाच्या वेळेमुळं, कमतरतेमुळं काही पुरस्कार फक्त राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातील आणि बाकीचे नाही दिले जाणार. मग तेव्हा जवळपास सगळ्यांनीच निवेदन केलं, निषेध पण केला की अरे आम्हाला पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते हवा आहे. आणि मग परत तसं काय त्या निवेदनाला काय प्रतिसाद मिळाला नाही. मग पुढे तो पुरस्कार सोहळा तसाच पुढं गेला, राष्ट्रपतींच्या हस्ते 11 लोकांना पुरस्कार दिले गेले. आणि मला वाटलं की मी राष्ट्रपती पुरस्काराचा सन्मान करतो, आणि मी त्या सोहळ्याला गेलो नाही कारण तिकडून काही प्रतिसाद आला नाही. आम्हाला राष्ट्रपतींच्या सोबत एक थोडं उभं राहून तरी फोटो मिळावा, आमच्या आयुष्यात परत तो पुरस्कार मिळेल की नाही. आणि महामहिम राष्ट्रपती हे राष्ट्राचे पहिले नागरिक आहेत अशी अपेक्षा होती, तिकडे तसं झालं नाही. म्हणून मग तो घरी पुरस्कार पोस्टाने आला, आणि पोस्टाने घरी आल्यानंतर तो पुरस्कार देणाऱ्या, माझा सन्मान करणाऱ्या त्या पोस्टमनला भरपोषक आहेर करून त्याच्या हस्ते तो स्वीकारला. अशा पद्धतीनं त्या पुरस्काराचा मी जेवढ्या माझ्या आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सन्मान करता येईल तेवढा केला. आणि आता मायबाप रशी खन्ना हा चित्रपट जो मोरक्या त्यांचा, आम्ही असं ऐकलं होतं की त्यावर तुम्ही काही बहिष्कार टाकला होता की तो घेणार नाही म्हणून, आधी असं काही झालं होतं? बहिष्कार पुरस्कारावर नाही, सोहळा जो आहे त्या सोहळ्यामध्ये काही बदल व्हावेत असं निवेदन केलं होतं. 72 लोकांच्या सह्या त्याच्यावर केल्या होत्या त्यावेळेस जेवढे उपलब्ध होते तेवढ्यामध्ये. तुम्ही साधारण असं म्हणणं होतं की तिथं पुरस्कार जे स्मृती इराणींच्या हस्ते देणार होते त्याच्यावर फक्त तुमचा आक्षेप होता, पोस्टाने आला तर तुम्हाला मान्य होतं तिथं? हां, आता हा मुद्दा असा आहे की तिकडे 1.5 महिन्यापूर्वी राष्ट्रपतींनी सुचवलं होतं की त्यांना वेळ नाही, परंतु आम्हा अवॉर्डीजला काही सुचवलं नाही. जे मेल आले, जे पत्र आले, जे सेरेमनीचं नाव होतं ते राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार दिला जाईल असेच होते. आणि तिथे मग राष्ट्रपती पुरस्कार देणार नाहीत असं कळल्यामुळं आणि ते आधी न सूचित केल्यामुळं आम्ही ते निवेदन केलं. म्हणून मग ते आधी जर सांगितलं असतं कदाचित तर आपली मानसिकता झाली असती ना की राष्ट्रपतींना वेळ नाही आहे. मग असे बदल झालेत, अचानक रंगीत तालमीमध्ये ते झाल्यामुळं थोडंसं वाईट वाटलं. आणि मग सोहळ्याला अनुपस्थित राहणं मी ते ठरवलं. आणि परत मग आपल्या घरी जर कुणी येत असेल तर त्याचा सन्मान करावा, हेच आपलं कल्चर आहे असं मला वाटतं. थँक्यू.